शुभ संध्याकाळ मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता आपली भटकंती चालू आहे पुण्याला. जास्त दिवस नाही आहे पुण्याला, बट 2 दिवस आहे. तर 2 दिवस काहीतरी चांगलं कॅप्चर करायचं बघू. तर सकाळी तर आम्ही इथे आलो आहोत पूजेला, माझ्या मित्राच्या घराची. तर आता इथून आम्ही निघालो आहोत एका स्पेशल ठिकाणी. आम्हाला माहिती नव्हती, इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की इथे एक स्पेशल ठिकाण आहे. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो भटकंती वन्स मोर या यूट्यूब चॅनलमध्ये. हे मी विसरलेलो स्टार्टिंगला, पण आता आठवलं म्हणून स्वागत करतो. आणि आता चलूया, आपण जाऊया त्या स्पेशल ठिकाणी. मित्रांनो, सगळ्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन तर नक्कीच घेतले असणार. तर आता आम्ही शिर्डीला नाही आहोत, पुण्याला आहोत, पण इथे पण शिर्डी आहे. हो, प्रति शिर्डी. तर प्रति शिर्डी इथे खूप फेमस आहे ह्या ठिकाणी. तर आम्ही आता जात आहोत प्रति शिर्डीला, तुम्हाला पण दर्शन घडवतो प्रति शिर्डीचे. चला आपण बघूया. तर मित्रांनो, बाबांचं दर्शन तर झालेलं आहे. आणि जसं शिर्डीला मोबाईल आणि कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे, तसंच इथे पण मोबाईल कॅमेरा अलाउड आहेत, बट तुम्ही रेकॉर्डिंग किंवा फोटो काढू शकत नाही, त्यामुळे मला आतमध्ये तुम्हाला काही दाखवता नाही आलं. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल म्हणजे तुम्ही नक्कीच इथे या आणि बाबांचे दर्शन घ्या. शिर्डीला जसं केलेलं आहे, शिर्डीला जसं ॲटमॉस्फिअर आहे ते तुम्हाला इथे अनुभवायला मिळतं. आणि तुम्ही बघू शकता मागे प्रति शिर्डी बोलल्याप्रमाणे, खरंच प्रति शिर्डीच्या हिशोबानेच सगळं बनवलेलं आहे आणि अगदी शिर्डीला गेल्यासारखंच वाटतं. तर तुम्ही इथे नक्की या. प्रति शिर्डीला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही म्हणजे तुम्ही नक्कीच या इथे आणि बाबांचे दर्शन घ्या. तर जर तुम्ही मुंबईच्या दिशेने येत असाल तर सोमाटणे फाटा म्हणून आहे, तिथून तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तो सोडावा लागेल. आणि तिथे कोणालाही तुम्ही विचारलं की प्रति शिर्डी कुठे आहे तर ते नक्की सांगतील तुम्हाला. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे सोमाटणे फाट्यावरनं. तर तुम्ही नक्की या आणि साईबाबांचे दर्शन घ्या इथे. साईबाबांचे दर्शन तर झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत परत दादाच्या घरी. इथून जस्ट वॉकेबल डिस्टन्सवरती आहे ते. मला जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आतमध्ये आणि तुम्हाला नक्की आवडला असेल. तर प्लीज, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि कमेंट देखील करा. जर तुम्हाला नाही आवडला तरीही कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब पण करा. थँक्यू.